भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे आहेत. बेनामी खात्याद्वारे 53.72 कोटी रुपयांचे मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा दावा सोमय्या यांनी केलेला आहे. याच पार्श्वभूमीवर सोमय्या हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते सकाळी शेगावामध्ये दाखल झाले असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राला लुटण्याचा कारस्थान सुरू असल्याचा आरोप पत्रकारांशी बोलताना यावेळी सोमय्या यांनी केलाय. ठाकरे सरकारचे अलिबाबा ताळी तोडते घोटाळे, त्यापैकी एका सिनियर मिनिस्टरचा घोटाळ्याची कडी हे बुलढाण्यामध्ये सापडली आहे. बुलढाणा अर्बन मधल्या काही व्यवहारासंबंधी इन्कम टॅक्स विभागाने आणखीन काही एजन्सीनी शंका व्यक्त केली आहे. त्या केंद्रीय त्या सिनियर मिनिस्टर त्या घोटाळ्यांची चौकशी सुरू आहे. त्यानिमित्ताने बुलढाणा येथे यायचं आज आगमन झालं आहे. मी दिवाळीच्या आधी प्रॉमिस केलं होतं की दिवाळीनंतर 3 सिनियर मिनिस्टरच्या घोटाळ्याचे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आज बुलढाणा येथे आलो आहे. आमगाव असो, बुलढाणा असो, ठिकठिकाणी अकोला भाजप कार्यकर्त्यांशी संवाद आणि त्याचबरोबर बुलढाणा अर्बन नागरी सहकारी पेढीची भेट. सर, ज्या बुलढाणा अर्बनकडे आपण आज जात आहे त्याच बुलढाणा अर्बननी नितीन गडकरी, एकनाथ खडसे, रावसाहेब दानवे यांनाही 500 ते 1500 कोटी रुपयापर्यंतचं कर्ज दिलेलं आहे आणि जे सध्या अनियमित आहे, मग यांची आपण चौकशी मागणार का? असं आहे की बुलढाणा अर्बन ज्या तर तपास अजून सुरू करायचं ठरवलं नाही आहे. इन्कम टॅक्सने धाडी घातल्या महिन्यापूर्वी आणि त्या धाडीत त्यांना बुलढाणामधल्या एका ब्रांचमधला अशोक चव्हाण यांच्या संबंधित संस्थांचा आणि तिथे बेनामी व्यवहार आढळलाय, तो नांदेड जिल्ह्याचा धर्माबाद शाखेचा. तर आजचं प्रयोजन आहे तेवढा पुरता आहे. जर पॉलिटिकल करप्शन कमी झालं नाही, सत्ताधारी सत्तेचा आपण पाहिलं गेलं 24 महिन्यात उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या महाराष्ट्राला लुटण्याचं यांचं कारस्थान चालू आहे त्याच्या विरोधात ही मोहीम आहे. त्याचा भाग म्हणून आज बुलढाणा